आपल्याला कल्पना आहे की कुठल्याही सरकारमध्ये पॉलिसी डिसिजन घेण्याचा अधिकार हा केवळ मुख्यमंत्र्यांचा असतो, परंतु एखाद्या विषयावर मुख्यमंत्र्यांना वाटलं तर ते मंत्री नेमून देतात आणि मुख्यमंत्र्यांनी जी लाईन सांगितली त्या लाईननी तशा प्रकारे मंत्री त्या ठिकाणी बोलतात. पण या सरकारमध्ये मात्र एकाच विषयावर मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी 5-5 मंत्री बोलतात. म्हणजे ज्या मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे त्यांच्याकडनं स्टेटमेंट येत नाही आणि त्याच्या आधीच 5-5 मंत्री बोलतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, प्रत्येक मंत्री ती अनाऊन्समेंट करतो आणि सांगतो ही अनाऊन्समेंट आता मुख्यमंत्री करते. म्हणजे एक प्रकारे पूर्णपणे श्रेयवाद, प्रत्येक गोष्टीचं श्रेय हे घेण्याचा एक प्रयत्न. आणि घ्या ना, पण कमीत कमी करून तरी घ्या. आणि म्हणून मला असं वाटतं की कालचा घोळ यातनंच झाला आहे, पण हा पहिला नाही आहे, याच्यापूर्वी अनेक वेळा झाला आहे. अनेक वेळा मंत्र्यांनी आधी अनाऊन्समेंट करून टाकल्या आहेत, एक अनाऊन्समेंट 3-3 मंत्र्यांनी केले आहेत. मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे. आणि किमान बाकी बोलू द्या, बोलल्यावर कोणाचे निर्बंध टाकण्याचंही कारण नाही आहे, पण किमान मेजर पॉलिसी डिसिजनवर सरकारचं जे म्हणणं आहे ते क्लिअर, पूर्ण स्पष्ट आणि थेट हे जनतेपर्यंत पोचलं पाहिजे असं आमचं मत आहे. लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं काल, त्यानंतरची प्रतिक्रिया निर्माण झाली. नाही, गोंधळाचं वातावरण तर इतकं आहे, आम्हाला अनेकांचे फोन आले की लॉकडाऊन आहे की नाही आहे, निर्बंध शिथिल झाले आहेत की नाही झाले आहेत. आता याची उत्तर आमच्याकडे देखील नव्हती. शेवटी मी सांगितलं की अधिकृत हे समजायचं की मुख्यमंत्र्यांच्या वतीनं जी काही प्रसिद्धी विभागाची प्रेस नोट असते त्यात त्यांनी सांगितलं आहे की अजून झालेलं नाही आहे, 5 टप्पे आहेत, त्याच्यावर विचार होणार आहे, विचारांती त्या संदर्भातला निर्णय होणार आहे. त्यामुळे हे जे कन्फ्युजन आहे, मुळात काय असतं की आता लोक पहिला लॉकडाऊन झाला, दुसरा लॉकडाऊन झाला आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये संभ्रमही आहे, उत्कंठाही आहे, निराशाही आहे. आणि अशात काल अक्षरशः लोकांना असं वाटलं की आता झालं बाबा, किमान जे छोटे दुकानदार आहेत किंवा मध्यम रिटेलर्स आहेत ज्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे, जे नॉन एसेन्शियलमध्ये येतात, त्यांना असं वाटलं की चला आता हे सगळे निर्बंध आपले संपतील. विशेषतः 7-2 हा जो काही निर्बंध आहे हा अनेकांना त्या ठिकाणी चुकीचा वाटतो. त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे, निर्बंध ठेवायचे असतील तर 9-4 ठेवा. त्यामुळे मला असं वाटतं की अनेकांची निराशा ही या माध्यमातून झाली आणि म्हणून मला वाटतं सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मागासवर्गीय आयोग आहे तो सरकारने डिसिजन केला काल काय? मला असं वाटतं की हे उशिरा आलेलं शहाणपण आहे. हा राज्य मागासवर्ग आयोग 13-12-2019 निर्णयानंतर तात्काळ यायला पाहिजे होता. कारण 13-12-2019 निर्णय हा स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला सांगितलं की के कृष्णमूर्ती जजमेंटप्रमाणे संपूर्ण आरक्षण जस्टिफाय करा. आणि के कृष्णमूर्तींनी काय सांगितलं की एम्पेरिकल डाटा अवेलेबल नाही कंटेम्पररी. त्यामुळे सगळ्या राज्यांना त्यांनी सांगितलं की तुमच्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचे राज्य मागासवर्ग आयोग तयार करून त्यांच्या माध्यमातून एम्पेरिकल डाटा तयार करा. म्हणजे किती टक्के, थंब रूल ठेवू नका. एखाद्या जिल्ह्यात 50% आत लोकसंख्या जास्ती असेल तर 27% वरही देता येईल, परंतु एखाद्या जिल्ह्यात ती कमी असेल आणि 50% आत ॲडजस्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी ते ॲडजस्टमेंट करावं लागेल, असं 13-12-2019 सांगितल्यानंतर 2 मार्च 2021 या सरकारने हे आयोग तयार न केल्यामुळे खऱ्या अर्थानं सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी ओबीसींचं राजकीय आरक्षण हे रद्दबादल केलं. आणि त्यानंतरही 5 मार्चला विधानसभेतलं माझं भाषण आपण ऐका, 5 मार्चच्या माझ्या भाषणात मी सांगितलं होतं, सगळं सांगितलं होतं के कृष्णमूर्तीत काय म्हटलेलं आहे, आता पुढच्या स्टेप्स काय कराव्या लागतील, राज्य मागासवर्ग आयोग कसा तयार करावा लागेल. त्या माझ्या भाषणानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, त्या बैठकीत हे सगळं मी सांगितलं. राज्याचे महाअधिवक्ता होते त्यांनी देखील सांगितलं की करावंच लागेल, त्याशिवाय मिळणार नाही. पण तो दिवस आहे आणि कालचा दिवस आहे, इतके दिवस आपण घालवले आणि त्यातनं एक प्रकारे
हे तर आता दुर्दैव सुदैव काही म्हणा, पण कोरोनामुळे निवडणुका पुढे गेल्या. अन्यथा आत्ताच्या निवडणुकांमध्ये कुठल्याही स्थानिक प्राधिकरणात ओबीसी करता एकही जागा महाराष्ट्रात राहिली नसती. आताही एम्पिरिकल डाटा तयार करून आपल्याला हे आरक्षण देता येईल. केवळ मला या ठिकाणी असं वाटतं की आता हे काम वेगाने करण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही आहे, आणि त्यामुळे वेगवेगळे बहाणे ते सांगतात. ज्याला काम करायचं असतं तो बहाणे सांगत नाही, कारण या संदर्भातली कायदेशीर पोझिशन ही वारंवार समोर आलेली आहे. अगदी मी सांगितलं की केंद्राकडेच अधिकार आहे असं जरी समजलं, मागास घोषित करायचं, ते तर पूर्णपणे स्पष्टपणे पाचही जजेसनी सांगितलं आहे की कायदा करायचा अधिकार हा राज्याचाच आहे. पण अगदी मागासचा अधिकार केंद्राचा असं आपण समजलं तरी त्याची प्रोसेस दिलेली आहे. त्या प्रोसेसमध्ये राज्याला ही सगळी कारवाई करून राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून अहवाल तयार करून कॅबिनेटच्या मान्यतेने तो केंद्राच्या मागासवर्ग आयोगाकडे पाठवावा लागतो. हे मात्र हे सरकार करत नाही आहे, कारण यांना एक प्रिन्सिपल पक्क माहिती आहे. या सरकारचं एक प्रिन्सिपल पक्क आहे, वेन यू कॅनॉट कन्व्हिन्स पीपल यू कन्फ्यूज देम. जेव्हा लोकांना कन्व्हिन्स करता येत नाही त्यावेळेस गोंधळाचं वातावरण तयार करा, रोज खोटं बोला. शेवटी लोकांना असं वाटतं की खोटं बोलणारा जो आहे तोच खरा सांगतो आहे. याच पद्धतीनं हे सरकार आणि याचे मंत्री चालत आहेत. त्यांनी असं म्हटल्यानंतर तुमच्यापैकी अनेक लोक हुशार आहेत, त्यामुळे तुम्ही ते आधी काय बोलले आणि नंतर काय बोलले दाखवलेलं आहे, त्यामुळे त्याचं उत्तर तुम्हीच दिलंय. मला काय विचारता हिंदीमध्ये गोंधळाचं वातावरण आहे अनलॉकच्या विषयी? देखिए, अनलॉक के संदर्भ में जिस प्रकार से मंत्री महोदय ने स्टेटमेंट कर दिया उसे लोगों में बड़ी खुशी की लहर आ गई कि चलिए अनलॉक हो गया. और शाम को सीएम ऑफिस ने कहा कि अनलॉक नहीं हुआ है, अभी 5 स्टेप्स में अनलॉकिंग हम कंसीडर कर रहे हैं. मुझे ऐसा लगता है कि ये सरकार ऐसी है जिसमें एक सीएम है और कई सुपर सीएम है. सीएम साहब बोलने से पहले सारे सुपर सीएम बोल देते हैं, एक ही विषय पर चार चार लोग बोलते हैं. बोलने की मनाही किसी को नहीं है, लेकिन मेजर पॉलिसी डिसीजंस के ऊपर कम से कम या तो सीएम साहब बोले, सीएमओ बोले, या फिर वो जिनको चयनित करे ऐसे कोई व्यक्ति इसके ऊपर बोले, तो मैं ऐसा मानता हूँ कि उससे लोगों के बीच कन्फ्यूजन पैदा नहीं होगा. ये पूरा का पूरा कन्फ्यूजन सरकार के कारण तैयार हुआ है. देखिए, कोरोना डेथ्स के बारे में मैंने बारंबार पत्र लिखकर किस प्रकार की जगलरी हो रही है ये बताया है. और विशेष रूप से मुंबई में 40% डेथ्स, 40% डेथ्स, ये कोरोना डेथ्स होने के बावजूद डेथ ड्यू टू अदर रीजंस बताइए. देश में आप देख लीजिए डेथ्स ड्यू टू अदर रीजंस ये कहीं पर भी 1% से जाना नहीं, 0.7%, 0.8%, पर मुंबई में वो 40% दिखाई है. और ऐसा ही महाराष्ट्र में विशेष रूप से ग्रामीण अंचलों में ये डेथ्स रजिस्टर नहीं की गई, कई लोगों की टेस्टिंग नहीं की गई. आप सीधा एक आंकड़ा देखिए कि पिछले वर्ष कितने लोग हमारे यहाँ पर जिनकी मृत्यु हुई उसके पिछले वर्ष कितने लोगों की हुई और इस वर्ष कितने लोगों की हुई, तो इससे ध्यान में आएगा कि पैंडेमिक का असर जो ग्रामीण अंचल है उसमें कितना है और कितनी डेथ छुप. लाल मातीतली कुस्ती म्हणजे